एकीकडे ओबीसी आरक्षणावरून सरकारची चर्चा सुरू असतानाच आता 50% आरक्षणाची मर्यादा पाळली गेली तर आरक्षित जागांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आरक्षित जागा कमी होणार आहेत. 50% आरक्षणामुळे राज्यातील एकूण 556 आरक्षित जागा कमी होणार आहेत. 50% आरक्षण मर्यादेमुळे किती जागा कमी होऊ शकतात पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 4404 जागा आरक्षित आहेत. 50% मर्यादा पाळली तर 556 जागा घटणार आहेत. 34 जिल्हा परिषदांमध्ये 128 जागा घटतील तर 351 पंचायत समितींमध्ये 216 जागा कमी होतील. 351 पंचायत समितींमध्ये 216 जागा कमी होणार आहेत. 362 नगरपालिकांमध्ये 203 जागा कमी होणार आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे ओबीसी आरक्षणाबाबत प्रस्तावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे. ओबीसी आरक्षण प्रस्तावावर अद्याप तोडगा नाही. शुक्रवारी पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि या बैठकीत निर्णय काढण्यात येईल असं म्हटलेलं आहे. तर मराठा आरक्षणाप्रमाणे डेटा तयार करा अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ओबीसी आरक्षणासाठी आज मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती मात्र या बैठकीत ओबीसी आरक्षणाबाबत अद्याप एकमत झालेलं नाही अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. सर्वांचं बहुतेक असं एक मत येत झालं की या निवडणुकांच्या अगोदर हा प्रश्न आपल्याला सोडवायला पाहिजे किंवा निवडणुका म्हटलं तर थोडंसं पुढे ढकलायचं झालं तरी चालतील काय, परंतु ह्या हा प्रश्न जो आहे सुटल्याशिवाय निवडणुका होणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आपण जर ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या वेळी आम्ही 5 कमिट्या त्या ठिकाणी अपॉइंट करून त्या 5 कमिट्यांच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा तयार केला जी काही कर्नाटकातला डेटा तयार झाला होता तर आपल्या गवई साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं राजेंद्र गवई साहेबांनी की तो 2 महिन्यात झाला होता आणि तो अफेल्ड केलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचा डेटा जर आपण तयार केला तर आपण ओबीसीचं आरक्षण हे निवडणुकांच्या आधी परत करू शकतो. आपण संत बाळूमामा यांचे अवतार आहोत किंवा शिष्य आहोत असं जर तुम्हाला कुणी सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका कारण बाळूमामांच्या वंशजावरून वाद पेटलाय. बाळूमामा देवालय ट्रस्ट आणि आदमापूर ग्रामपंचायतीनं या कथित वंशजाविरोधात कडक पाऊल उचललंय. बाळूमामांच्या वंशजावरून पेटला वाद. बाळूमामांच्या नावानं भक्तांची लूट. बाळूमामांचा वंशज असल्याचा बनाव. संत बाळूमामा म्हणजे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान. त्यांचं मूळ स्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदमापुरात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र आता त्यांच्या नावानं एका नव्या बाबानं बस्तान मांडल्याचा आरोप होतोय. मनोहर भोसले असं या बाबाचं नाव. करमाळा तालुक्यातल्या उंदरगावचा मनोहर भोसले स्वतःला बाळूमामांचा वंशज आणि शिष्य म्हणून बनाव करत असल्याचा आरोप कोल्हापूरच्या आदमापूर ग्रामपंचायत आणि बाळूमामा देवालय ट्रस्टनं केलाय. बाळूमामांनी समाधी घेतलेल्या आदमापूरच्या ग्रामस्थांनी या भोसले बाबा विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. तसंच बाळूमामांचे कुणीही वंशज नाहीत त्यामुळे मनोहर भोसले आणि बाळूमामांचा कोणताही संबंध नसल्याचा ठरावच ग्रामपंचायतीनं केलाय. मी बाळूमामांचा शिष्य आहे असे सांगून लोकांच्याकडून आर्थिक हितसंबंध आणि ते त्यांची जोपासत आहेत. बाळूमामांचं कुणीही त्यांच्या रक्तातलं कोणीही हे नाही आहे. आता ते प्रत्येकजण आता वंशज नाही आहे आणि प्रत्येकजण असे मी बाळूमामांचा नातलग आहे, बाळूमामांचा वंशज आहे असं चुकीचं सगळे समाजामध्ये सांगत आहे. मनोहर भोसलेंविरोधात अनेक पुरावे गोळा करण्यात आलेत मात्र आपण बाळूमामांचा वंशज असल्याचा कोणताही दावा केला नसल्याचं मनोहर भोसलेंनी सांगितलंय. जो ग्रामपंचायतीचा विषय आहे की मनोहर मामा
हे बाळूमामांचे वंशज नाहीत आणि अवतारही नाहीत, हे मला ज्ञात आहे की मी बाळूमामाचा अवतार नाही आणि वंशजही नाही. बाळूमामांनी आपलं सारं आयुष्य गोरगरिबांसाठी वेचलं. त्यांनी कधी कुणाकडून एक दमडीही घेतली नाही. मात्र त्यांच्याच नावानं देवत्वाचा बुरखा पांघरून कुणी सामान्यांची लूट करत असेल तर अशा भोंदूला चांगलीच अद्दल घडवण्याची मागणी अदमापूर ग्रामपंचायतीनं केली आहे. खर तर संत बाळूमामा यांनी स्वतःला कधीही देव मानलं नाही. कर्मकांड याच्या विरोधात बाळूमामा होते. असं असताना आता कुणी बाळूमामाच्या नावाने बाजार मांडला असेल तर त्यांचा बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी आदमापूर ग्रामस्थ करत आहेत. पंढरपूरहून सचिन कसबेसह प्रताप नाईक, झी मीडिया, आदमापूर, कोल्हापूर. यानंतर पुढची महत्वाची बातमी आहे राज्याच्या राजकीय वर्तुळातून. स्वतःच्या वहिनीवर ऍसिड फेकणारी यांची संस्कृती असा आरोप शिवसेनेचं नाव न घेता नारायण राणेंनी केलाय. तर जुनी प्रकरणं टप्प्याटप्प्यानं काढणार असंही राणेंनी म्हटलं. दुसरीकडे विनायक राऊतांनीही नारायण राणेंवर निशाणा साधलाय. अंकुश राणेंचा खून कुणी केला हे सुद्धा नारायण राणेंनी सांगावं. आमच्याही हातात राणेंची कुंडली असल्याचा दावा राऊतांनी केला. आम्हाला जुन्या गोष्टी माहिती आहेत. रमेश मोरची हत्या कशी झाली, त्याच कारण काय आहे, ज्या जाधव याची हत्या झाली त्याच कारण काय आहे माहिती. आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं कोणाला. सुशांतची तर संपली नाहीये, दिशा सालवेंची पण संपली नाहीये. हे केंद्रामध्ये मंत्री आहे, जरा आठवण कर. कोण वहिनी काय वहिनी ते आम्हाला माहिती नाही, परंतु हे मला माहिती आहे आणि मी ठामपणे सांगू शकतो की अंकुश राणे नावाचे जे ग्रस्त होते ते नारायण राणेंचे सख्य चुलत भाऊ होते. त्यांचा खून कोणी केला, त्यांचा खून करून त्यांना जाळून कोणी टाकलं, जाळलेल्या त्या प्रेताला कोणाच्या गाडीतून फेकून दिलं, कुठे फेकून दिलं, याचं सुद्धा उत्तर नारायण राणेंनी द्यावं की बरं. तो तुमच्याच घरातला तुमचा सख्खा चुलत भाऊ होता. मग स्वतःच झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं हे घाणेरडी सवय नारायण राणेंची आहेच. यानंतर एक महत्वाची बातमी गोंदियामधून. गोंदियामध्ये बस स्थानकात तिकीट मशीनचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोटात वाहक महिला गंभीर जखमी झाली आहे. वाहकाच्या हातात असलेल्या ETIM मशीनचा स्फोट झाला. मशीन आउटडेटेड होऊनही बदलून दिलं नसल्यानं ही घटना घडल्याचा आरोप होतोय. सुदैवानं बसमध्ये कुणीही नव्हतं, त्यामुळे जीवितहानी टळली आहे. मात्र या प्रकरणी पीडित वाहक महिलेनं गोंदियाच्या रामनगर पोलीस ठाण्यामध्ये ट्रॅमॅक्स कंपनी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पण या मशीन्स कितपत सुरक्षित आहेत असा सवालही उपस्थित केला जातोय. महिला वाहकाच्या म्हणण्यानुसार रूट बदलत असताना अचानक मशीन ब्लास्ट झाली आणि त्यामध्ये त्या महिलेचा हात भाजला. तर ही मशीन का ब्लास्ट झाली याचं होऊ शकते इलेक्ट्रिक मशीन आहे, वायरिंग शॉर्ट झालं असावं किंवा नेमकं काय झालं याच्याविषयी अधिक माहिती ट्रायमॅक्स कंपनीचे प्रतिनिधी आगारात असतात, त्यांना माहिती मागवण्यात येईल. दरम्यान या तिकीट मशीन बाबत अनेक तक्रारी सातत्याने येत असतात. पाहूया काय आहेत या तक्रारी. मशीन वारंवार हँग होणं, मशीनचा स्फोट होणं, मशीनचा कीबोर्ड काम न करणं, इतकंच नाही तर अनेकदा चुकीचं तिकीट छापून येणं अशा तक्रारी या तिकीट मशीन बाबत येत आहेत. मुंबईतल्या एका हेड कॉन्स्टेबलची वर्षाची कमाई 1.5 कोटींच्या घरात आहे असं तुम्हाला सांगितलं तर, पण हे अगदी खरं आहे. ते कोण आहेत आणि काय आहे त्यांच्या या कमाईचं रहस्य पाहूया. हेड कॉन्स्टेबलची कोट्यावधींची कमाई. कोण आहे हा मुंबईचा करोडपती पोलीस? कोट्यावधींच्या कमाईचं रहस्य काय? फोटोत अमिताभ बच्चन यांच्या बाजूला दिसतायत ते आहेत मुंबईतले हेड पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे.
हेड कॉन्स्टेबल असल्यानं त्यांचा महिन्याचा पगार 50,000 आसपास असला पाहिजे. पण हे महाशय किती कमावतात माहितीये? त्यांची महिन्याची कमाई आहे 12.5 लाख आणि वर्षाला ते 1.5 कोटी कमावतात. कारण ते आहेत बिग बी यांचे सुरक्षा रक्षक. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सेलिब्रिटींच्या रक्षकांना असा भरघोस पगार असतो का? तर तसं नाहीये. शिंदे यांच्या पत्नीच्या नावानं सुरक्षा एजन्सी आहे आणि बिग बी यांना त्यांचीच कंपनी सुरक्षा पुरवत असते. याशिवाय शूटिंग वेळी दिवसाला 4,000 ते 8,000 रुपये निर्मात्याकडनं मिळतात. एका दिवशी 4 ठिकाणी शूटिंग असेल तर 4ही निर्मात्यांकडून अशीच भरघोस रक्कम मिळत जाते. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही बदली कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे. तर जितेंद्र शिंदे यांच्या कमाईबाबत ही चौकशी केली जाणार असल्याचं समजतं आहे. तसंच त्याच्या पत्नीच्या नावाने सुरक्षा एजन्सी असल्याचंही समजत आहे. सेलिब्रिटींसोबत उठबस असल्यानं हे सुरक्षा रक्षक इतरांची कामंही करून देतात. त्यामुळे सेलिब्रिटींचा सुरक्षा रक्षक होणं आणि ते कायम टिकवण्यासाठी खटपट केली जाते. मात्र यासाठी वरिष्ठांचा आशीर्वाद लागतो. सेलिब्रिटी देखील तोच सुरक्षा रक्षक मिळावा यासाठी प्रयत्न करतात. जितेंद्र शिंदे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या कोट्यावधींच्या कमाईचा मुद्दा पुढे आलाय. यामुळेच त्यांची अनेक वर्ष बदली झाली नसल्याचं वरिष्ठ अधिकारी सांगतायत. त्याची चौकशीही केली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र या निमित्तानं बड्यांचा सुरक्षा रक्षक होणं म्हणजे कोट्यावधींच्या कमाईचं घबाळ हाती लागण्यासारखंच आहे. कृष्णात पाटीलसह प्रशांत अंकुशराव, Zee24 मुंबई. पती पत्नीच्या संबंधांवरून कोर्टानं एक महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. जर एखाद्या पतीनं आपल्या पत्नीसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही असा निर्वाळा कोर्टानं दिलाय. मात्र या निकालानं अनेक सवाल उपस्थित झाले. पत्नीशी जबरदस्ती बलात्कार नाही. छत्तीसगड हायकोर्टाचा धक्कादायक निकाल. पत्नीसोबतच्या जबरदस्तीला कायद्याचं संरक्षण. अलीकडच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होतीये. यात शारीरिक आणि लैंगिक छळाचं प्रमाण अधिक आहे. मात्र अशाच एका प्रकरणात छत्तीसगड हायकोर्टानं एक धक्कादायक निकाल दिलाय. पतीनं आपल्या पत्नीसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही असा निर्वाळा कोर्टानं दिलाय. एका महिलेनं आपल्या पतीवर बलात्काराचा आरोप केला होता. मात्र कोर्टानं हा आरोप फेटाळून लावलाय. कोर्टानं नेमकं काय म्हटलंय पाहूयात. पती पत्नी दोघेही सज्ञान असणं आवश्यक आहे. कायदेशीररित्या दोघांचंही लग्न झालेलं असावं. अशा स्थितीत शारीरिक संबंध ठेवताना पतीने जबरदस्ती केली असेल तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. महिलांच्या हक्काकडे आपण नक्की कसं बघतोय हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. आणि महिलांची संमती ही कुटुंबापुढे तशी काही फारशी महत्वाची नाहीये हे पुन्हा एकदा आपल्याला अधोरेखित झालेलं आहे. अर्थात हा निकाल देत असतानाच कोर्टानं या प्रकरणातील कौटुंबिक हिंसा आणि हुंडा प्रकरणावरील सुनावणी कायम ठेवली आहे. मात्र या निकालानं पत्नीवरील जबरदस्तीला कायद्याचं संरक्षण मिळालंय का असा सवालही उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, Zee24. काबूल बॉम्बस्फोट मालिकेत आतापर्यंत 90 जणांचा बळी गेलेला आहे. फिदाईन हल्ल्यामध्ये अमेरिकेचे 12 सैनिक ठार झालेत. या हल्ल्याची जबाबदारी अफगाणिस्तानातल्या आयसिसनं स्वीकारली. आत्मघातकी हल्लेखोराचा फोटोही जारी करण्यात आलेला आहे. काबूल विमानतळावर झालेल्या भीषण हल्ल्यामध्ये 90 जण ठार झाले. 2 सुसाईड बॉम्बर्सनी विमानतळाबाहेर स्फोट घडवला. त्यात 90 जणांचा मृत्यू झालाय. त्यात अमेरिकन नौदलाचे 11 कमांडो आणि नौदलाचे 1 डॉक्टर असा यांचा मृत्यू झालेला आहे. तर 12 सैनिक गंभीर जखमी झालेत. अमेरिकन सैनिकांच्या मृतांचा आकडा वाढू शकतो. विमानतळावर जाण्यासाठी गर्दी झाली होती. तिथे आयसिसच्या 2 आत्मघातकी हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट घडवला. या हल्ल्यानंतर अमेरिकेत संताप आहे. दोषींचा तातडीनं शोध घेऊन बदला घेऊ असं अध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं. सांगलीमध्ये खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या हाती मगर लागल्याचा प्रकार समोर आला. कुरळप येथील काही व्यक्ती रात्री ओढ्यात खेकडे पकडण्यासाठी गेले होते. बॅटरी खुरपे घेऊन येलूर कुरळप
कुरळप दरम्यानचा ओढा ते पिंजून काढत होते. त्यावेळी त्यांना मगर दिसली. पकडलेले खेकडे बाजूला ठेवत मग तरुणांनी मगर पकडण्याची मोहीम राबवली. मगर दिसल्याचा मेसेज गावातल्या लोकांना करताच कुणी दोरी कुणी काठी घेऊन आलं. त्यानंतर मगरीला जेरबंद करण्यात यश आलं. मगरीला ओढ्यातून मुख्य रस्त्यावर आणल्यानंतर पोलीस आणि वनविभागाला माहिती देऊन या मगरीला वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आलं. बातमी मागची बातमी म्हणजे 24